औरंगाबाद येथे दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रावर पोलीस आणि तहसील प्रशासनाने गुन्हे दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। दैनिक दिव्य मराठी औरंगाबाद या वृत्तपत्रामध्ये तिथल्या स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संदर्भामध्ये कोरोनाच्या बाबतीत जी दिरंगाई केलेली आहे आणि कोरोनाचे रुग्ण जे वाढले आहेत त्या संदर्भात जे सविस्तर वृत्त मला प्रकाशित केली त्याची दखल माननीय मेहरबान उच्च न्यायालयाने घेतली आणि त्याचा त्रास प्रशासनाला होईल या भीतीमुळे तिथल्या स्थानिक प्रशासनाने दिव्य मराठीवर गुन्हा दाखल केला। वास्तविक कोरोनाच्या संदर्भामध्ये जे काही घडतं आणि ज्या गोष्टींवर उपाय शोधला पाहिजे ते बाजूला ठेवून केवळ आकस मनात धरून माध्यमावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे चुकीचं आहे। ही माध्यमांची मुस्कटदाबी आहे। वास्तविक यावर नागरिकांनी आणि प्रशासनाने एकत्र येऊन उपाययोजना शोधल्या पाहिजे। त्याच्याऐवजी हे प्रशासन जर उपाययोजना न शोधता मुस्कटदाबी करीत असेल तर त्याचा तीव्र शब्दात निषेध अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही केलेला आहे आणि या संदर्भात आम्ही तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। हे जे गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे त्यांनी मागे घ्यावेत, अन्यथा राज्यभर या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।